बदलापूरच्या जाधव कॉलनी परिसरात उद्यानाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवशी या उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं. कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून या उद्यानाचं सुशोभीकरण करण्यात आलं असून शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी या उद्यानाच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. तब्बल 70 लाखांचा निधी खर्च करून या उद्यानात नवीन खेळणी, पेवर ब्लॉक, विद्युत दिवे आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे. यानंतर देखील उद्यानाच्या मागील बाजूला असलेलं एक उद्यान आणि समर्थ मैदान परिसर हा एक मोठा हरितपट्टा करण्याचा संकल्प कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला. दादांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय, आपण कालपासून पाहताच आहात. परंतु हे सगळं चालू असताना सुद्धा विकास कामामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे मागे नाही हे या माध्यमातून दिसून येते. कुठेतरी सर्वच प्रभागामध्ये विकास कामं चांगल्या पद्धतीने लोकांना अपेक्षित करून एक डेव्हलपमेंटल चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे त्या उद्देशाने हे अनेक वर्ष प्रभाकरजी पाटील यांनी हे उद्यान विकसित केलं होतं आणि बरेच वर्षांपासून ते खराब झालं होतं, तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा याचं सुशोभीकरण करून हा टप्पा एक झाला. पुढच्या काळामध्ये अजून 2 उद्यानंसुद्धा विकसित करून नागरिकांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक उद्यानाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न आहे. अर्थात किती साधारण निधी खर्च करणार? साधारणतः 70 लाखाचा निधी हा या गार्डनसाठी आणि अजून पुढेही त्याचं काम बाकी आहे त्याच्यासाठी आम्हाला लागणार आहे. आणि पूर्णच हा पट्टा हा एक चांगलं उद्यान डेव्हलप होईल. पुढच्या भागातसुद्धा समर्थ उद्यान 2 आहे, त्याच्या मागची बाजूसुद्धा आहे, तिथेसुद्धा भविष्यकाळामध्ये उद्यान विकसित करून एक बदलापूर शहरात कुठे नाही एवढा मोठ्या पद्धतीचा एक मोठा पट्टा विकसित करून त्या ठिकाणी उद्यानाची व्यवस्था करून दिली जाईल.